नमस्कार, स्वाती सोंगके रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओ मध्ये ढाबा स्टाईल पनीर मसाला कसा बनवायचा ही रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये पनीर मसाला कसा बनवायचा हे मी या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। आपण सगळ्यात अगोदर आता त्यासाठी लागणारे साहित्य बघणार आहोत। त्यासाठी मी इथं 250 ग्राम पनीर छोटे छोटे तुकडे करून घेतला आहे। 3 मीडियम साइजचे कांदे मी बारीक उभे पातळाशी चिरून घेतलेले आहेत। 3 मीडियम साइजचे टोमॅटो छोट्या साईजमध्ये कट करून घेतले आहेत। 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि 2 मी इथं हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आपण भाजीसाठी लागणारे काही मसाले बघू। त्यामध्ये मी भाजीसाठी तेल घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ, 1/2 चमचा जिरे, 2 चमचे मी इथं दुधावरची मलाई घेतली आहे, 1 चमचा साजूक तूप। मी इथं काही खडे मसाले घेतले आहेत, 2 हिरवी विलायची, 1 मसाला विलायची, 1 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 3-4 लवंगा आणि 2-3 मी इथं मिरे घेतलेले आहेत। 1 चमचे मी इथं धने पावडर घेतला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा हळद। मी इथं गॅसवर पॅन ठेवून घेतला आहे। आता आपण यामध्ये 3-4 चमचे तेल टाकून घेऊ। तेल गरम झालं की यामध्ये आता आपण 3 मीडियम साईजचे कांदे आपण बारीक उभे पातळ चिरून घेतले होते ते यामध्ये टाकून घेऊ। कांदा आपल्याला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आता मीडियम फ्लेमवर आपण हा कांदा या तेलामध्ये व्यवस्थित असं तळून घेऊ। 3-4 मिनिटं कांदा परतून घेतला की आपल्या ह्या कांद्याला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे। कांदा आपल्याला जास्त पण काळा करून घ्यायचा नाही आहे, नाही तर भाजीमध्ये त्याचा कडवटा असा वास येतो। कांदा आपला परतून झालेला आहे। आता आपण हा कांदा एका बाऊलमध्ये काढून घेऊ। आता त्याच राहिलेल्या तेलामध्ये आपण 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा 1 मिनिट या तेलामध्ये परतून घेऊ। 1 मिनिट मी अद्रक लसूण या तेलामध्ये परतून घेतला आहे। आता आपण याला पण एका बाऊलमध्ये काढून घेऊ। मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। आता आपण यामध्ये आपण परतून घेतलेला अद्रक लसूण आणि कांदा यामध्ये टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊ। याला झाकण लावून आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊ। पाणी न टाकता मी हा कांदा मिक्सरला बारीक असा वाटून घेतला आहे। लागलं असं तुम्ही यामध्ये अगदी 1-2 चमचे पाणी टाकून घेऊ शकता। आपण 3 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक असे चिरून घेतले होते ते यामध्ये टाकून घेऊ। आपल्याला याची मिक्सरला फिरून बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे। 1-2 मिनिटं मिक्सरला फिरून मी टोमॅटोची बारीक अशी प्युरी तयार करून घेतली आहे। आता आपण भिजत घातलेले काजू मिक्सरला बारीक वाटून घेऊ। मी 20 मिनिटासाठी 10-12 काजू पाण्यामध्ये भिजत घातले होते। व्हिडिओमध्ये साहित्य सांगताना हे माझ्याकडून सांगायचं राहिलं होतं, त्यामुळे तुम्ही हे काजू 20 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजून घेऊ शकता। आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊ आणि त्याचमधलं आपण भिजत घातलेलं पाणी होतं ते यामध्ये टाकून घेऊ थोडंसं आणि मिक्सरला बारीक करून घेऊ। तुम्हाला जर काजू वापरायचे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने 5-6 पनीरचे तुकडे मिक्सरला बारीक करून ते पण तुम्ही भाजीमध्ये टाकून घेऊ शकता। आता काजूची आपण मिक्सरला बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ। आपण या पॅनमध्ये कांदा तळून घेतला होता त्यामधलंच यामध्ये थोडंसं तेल उरलं आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेऊ। तुपाच्या जागेवर तुम्ही बटरचा वापर केला तरी पण चालेल आणि पूर्णपणे तेलाचा वापर केला तरी पण चालतं। तेल आणि तूप व्यवस्थित असं गरम झालं की आता आपण यामध्ये खडे मसाले टाकून घेऊ। 1 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला विलायची, 2 हिरवी विलायची, 3-4 लवंगा आणि 2-3 काळी मिरे आपण यामध्ये टाकून घेऊ आणि लगेचच आपण यामध्ये 1/2 चमचा जिरे पण टाकून घेऊ। आता मीडियम फ्लेमवर आपण हे सगळे खडे मसाले 1 मिनिटासाठी छान असे परतून घेऊ। 1 मिनिट आपण खडे मसाले परतून घेतले की आता आपण गॅसची फ्लेम एकदम लो करून घेऊ। गॅसची फ्लेम लो करून आपण यामध्ये आता 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ। या स्टेजला लाल मिरची पावडर टाकून घेतले तर आपल्या भाजीला छान असा कलर येतो आणि 1/2 चमचा आपण यामध्ये हळद टाकून घेऊ आणि अगदी आपण 5-6 सेकंद हे छान असे मसाले परतून घेऊ। छान असा मसाला परतून झाला की आता आपण यामध्ये तयार करून घेतलेली टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ।
आणि व्यवस्थित अशी ही प्युरी आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। मिक्स करून आपल्याला मीडियम फ्लेमवर याला 3-4 मिनिटं परतून घ्यायचं आहे। टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण हे परतून घेऊ। टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत मी टोमॅटो 3-4 मिनिटं परतून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं आपलं हे टोमॅटो परतून तयार झाला आहे। आता आपण यामध्ये तयार करून घेतलेली कांद्याचं वाटण टाकून घेऊ। आपण कांदा अगोदर फ्राय करून घेतला होता त्यामुळे मी ह्यानंतर टाकून घेतला आहे आणि टोमॅटो मी अगोदर परतून घेतला आहे। आता व्यवस्थित असं आपण याला मिक्स करून घेऊ। मिक्स करून मीडियम फ्लेमवर आपल्याला परत हे 3-4 मिनिटं परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत। आपलं टोमॅटो आणि कांद्याच्या मिश्रणाला तुम्ही बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये आपण घेतलेले काही मसाले टाकून घेऊ। अर्धा चमचा आपण यामध्ये गरम मसाला टाकून घेऊ आणि 1 चमचा धने पावडर। तुम्ही या शेजला यामध्ये कुठलाही तुमच्याकडे पनीर मसाला असला तर तुम्ही तो पण टाकून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊ। मिक्स करून आता परत आपण मीडियम फ्लेमवर हे मसाले 2 मिनटं छान असे परतून घेऊ। मसाला मी 2 मिनटं व्यवस्थित असा परतून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला आपल्या किती छान असा कलर पण आलेला आहे तर मस्त असं त्याला तेल पण सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये तयार करून घेतलेली काजूची पेस्ट टाकून घेऊ। आणि व्यवस्थित अशी या मसाल्यामध्ये त्याला मिक्स करून घेऊ। तुम्हाला जर यामध्ये काजूची पेस्ट टाकून घ्यायची नसेल तर तुम्ही या स्टेजला यामध्ये 2 चमचे दही पण टाकून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊ। 1 मिनटं मिक्स करून मी व्यवस्थित अशी काजूची पेस्ट या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आहे। आता आपण यावर अगदी 2 मिनिटांसाठी झाकण ठेवू। 2 मिनिटं झाकून ठेवून मी हा मसाला व्यवस्थित असा शिजून घेतलेला आहे। आपला हा पनीरसाठी लागणारा मसाला मस्त असा परतून तयार झालेला आहे। आता आपण यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। मिक्स करून झालं की आता आपण यामध्ये 1 कप पाणी टाकून घेऊ। पाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। भाजी तुम्हाला कितपत घट किंवा पातळ हवी आहे त्या पद्धतीने मी यामध्ये 1 ते 1.5 कप पाणी टाकून घेणार आहे। आता पाणी टाकून आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। मी या भाजीमध्ये 1.5 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। मला या कन्सिस्टन्सीची ही भाजी हवी आहे त्यामुळे मी यामध्ये 1.5 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्ही पाण्याचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। आता गॅसची फ्लेम मोठी करून आपण याची एक उकळी काढून घेऊ। मस्त अशी आपली ह्या भाजीला उकळी आलेली आहे। आता आपण याला एकदम मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आणि परत याला मिक्स करून घेऊ। मिक्स करून झालं की आता आपण यामध्ये पनीरचे पीस टाकून घेऊ। आपण जे 250 ग्राम पनीर घेतलं होतं छोटे छोटे पीस करून ते आपण यामध्ये टाकून घेऊ। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर थोडंसं तेलामध्ये फ्राय करून पण टाकून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। मला हे असंच आवडतं त्यामुळे मी असंच टाकून घेतले आहेत। आता व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ। पनीरचे पीस टाकून झाले की आता आपण गॅसची फ्लेम लो करून अगदी 5 मिनिटांसाठी यावर झाकून ठेवू जेणेकरून आपलं हे पनीर व्यवस्थित असं शिजलं जाईल। 5 मिनिटं झाले की आता आपण यावरचं झाकण काढून घेऊ। तुम्ही बघू शकतात मस्त असं आपल्या ह्या भाजीला कलर आलेला दिसत आहे। मस्त अशी तरी पण आलेली आहे आणि भाजी पण आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे। जास्त घट पण नाही आणि जास्त पातळ पण आहे। अगदी मीडियम कन्सिस्टन्सीची आपली ही भाजी बनून तयार झालेली आहे। आता आपण वरतून थोडंसं तूप टाकून घेऊ। अगदी 1/2 चमचा मी यामध्ये साजूक तूप टाकून घेतलं आहे। तुम्ही साजूक तुपाच्या ऐवजी बटरचा पण वापर करू शकता। आता मिक्स करून आपण परत 1 मिनिटासाठी यावर झाकून ठेवू। 1 मिनिटं झाले की आता आपण यावरचं झाकण काढून घेऊ। तूप टाकून 1 मिनिटं झाकून ठेवलं की आपल्या ह्या तुपाचा मस्त असा फ्लेवर या भाजीमध्ये उतरतो। तुम्हाला तूप टाकून घ्यायचं नसेल तर तुम्ही या जागेवर बटरचा पण वापर करू शकता। भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला भाजी कितपत घट किंवा पातळ हवी त्या पद्धतीने। आता थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण वरतून टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ।
मिक्स करून मी गॅस बंद करून घेतला आहे। आता आपण यावर आपण जी दुधावरची मलाई घेतली होती ती फेटून एक चमचा आपण यावर टाकून घेऊ, त्यामुळे भाजीला मस्त असा फ्लेवर येतो। तुम्ही या जागेवर तुम्हाला मलाई टाकून घ्यायची नसेल तर तुम्ही एक चमचा फ्रेश क्रीमचा पण वापर करू शकता। आता व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ। मस्त अशी आपली ही मसाला पनीर बनून तयार झालेला आहे। अगदी ढाबा स्टाईल आपला हा पनीर बनून तयार झालेला आहे। नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा कसा झाला, कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।